आणि आता थेट जाऊयात अंतरवाली सराठीमध्ये. मनोज जरांगे सध्या बोलत आहेत. विरोधी पक्षातले खासदार आमदार तुम्हाला भेटताय, त्यांच्याशी तुमचा संवाद त्याच्याबद्दल होतोय, त्यांना तुम्ही काय सांगताय, त्यांना तुम्ही सांगताय याबाबत घ्यावा. मनोज रांगे यांच्या आंदोलनाचा आजचा 6वा दिवस आहे. मनोज रांगे यांनी उपचार घेतलेले आहेत, परंतु ते उपोषणाला असल्यानं त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावतीये. आजच्या आंदोलनाचा त्यांचा 6वा दिवस आहे. सरकारच्या वतीनं शंभूराज देसाई आज त्यांची भेट घेणार आहेत. कालपासून अनेक नेते त्यांची मनधरणी करतायत. सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील की आता शंभूराज देसाई असतील येत आहेत, त्यांचं सकारात्मक पाऊल हे तुम्ही सकारात्मक तुम्हाला वाटतं का, तुम्ही सकारात्मक आहात का त्यांच्या या पाऊलाबद्दल? नाही, चर्चेला तयार आहे. सकारात्मक म्हणजे याच्या अनेक पैलू अनेक वेगवेगळे आठवण चर्चा नक्की चर्चा आरक्षणाचा विषय पुढं तरी निर्णय आहे का नाही. सकारात्मक खूप काही पर्याय खूप काही त्याच्या याचा अर्थ असा नाही की माझे समाविष्ट डोळा दिसता वाटू आहे. आरक्षणाचं विषय काय हे महत्त्वाचं आहे, त्याला सकारात्मक बघूयात ना आल्यावर त्याच्या शेती नेमकं काय विषय. तुमची भूमिका सकारात्मक आहे चर्चेसाठी? आम्ही तर दार उघडत खाल्ले तर आणि आमच्यात राहणार, पण बंद केले तर मग नव्ह काय. तुम्हाला जे नोटिफिकेशन दिलं होतं 27 जानेवारी 2024 त्यावर सकारात्मक काम म्हणजे कारवाई सुरू आहे, त्यांच्या ज्या सूचना हरकती असतील त्याच्या कारवाई फारवाई नाही, डायरेक्ट अंमलबजावणी पाहिजे. का असं 12 महिन्यात तिकडं सकारात्मक कारवाई फारवाई नाही. सरकारकडून जर काही वेळ मागितला गेला तर कशाला, मग 5 महिने होता ना, पण बघूयात ना काय म्हणणं आहे हे तर कळेल ना. राजेसाहेब आल्याच्या नंतर लक्ष की काय बघ नेमका विषय काय, विषयच माहिती नाही तर आधी बोलून काय करावं. दुसरा एक विषय असा आहे की तुम्ही इथं उपोषण करताना ओबीसीकडून सुद्धा इथंच उपोषण करण्यासाठीची परवानगी मागितली करणार असं जाहीर केल्यानंतर त्यांना गोंदी पोलिसांनी नोटीस दिलेली आहे की तुम्हाला तसं करता येणार नाही, कायदा सुव्यवस्था आणि जातीय कुठली ते निर्माण होणार नाही या दृष्टीनं त्यांना नोटीस दिली आहे, तुम्ही करायचे नाही करू नका म्हणून. त्या विषयात मला काय नाही बोलत आधी किती काय त्याचं किती का जात होतं. येस, थँक्यू, धन्यवाद धन्यवाद. मराठा आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं तर समाज सरकारकडे दुर्लक्ष करेल, मराठा समाजाकडे दुर्लक्ष करू नका असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.